नमस्ते बालमित्रांनो, आजचा शुभेच्छा ज्याचे मन सुंदर त्याचे अक्षर सुंदर विषय भाषा। विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनात अनेक वेळा म्हणींचा वापर करतो। म्हणींमागे खूप मोठा असा अर्थ दडलेला असतो। आज आपण गमतीशीर भाग बघूया, अवयवांवरून म्हणी तयार करणे। आपले जे अवयव आहेत त्यावरून आपण एक मनोरंजक असा अभ्यास घेऊया। जसा हा आपला हात जगन्नाथ, कान कानावर आली पण तिखट झाली, जीभ उचलली जीभ लावली टाळूला, नाक नाकापेक्षा मोती जोड, तसे आपले अनेक अवयव आहेत। पाय पोट डोळे पाय बाळाचे पाय पाण्यात दिसतात, पोट आधी पोटोबा मग पिठोबा, डोळे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते मात्र आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, असे अनेक म्हणी आपण तयार करू शकतो। यापेक्षा अधिक माहिती आपल्या आई बाबांना असू शकते, आजी आजोबांना असू शकते। तर करूया म्हणी तयार यावरून। हॅव अ नाइस डे।